तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता असं पोलिसांनी सांगितलंय. ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संकेत बावनकुळेवर गुन्हा दाखल नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गाडीमध्ये होते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळं पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे. सर, याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का, करण्याची पुढे काही? नाही, त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं. आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते, त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करत आहोत. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होतं ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे, त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवले.